नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। दुपारचे 4:30 वाजत आहेत आणि आता चहाची वेळ झालेली आहे। गेले काही दिवस जो पाऊस इकडे येत होता तो आत्ता पूर्णपणे मागे पडला आहे, म्हणजे आत्ता पूर्ण लख ऊन पडलं आहे आणि संध्याकाळच्या वेळीसुद्धा पाऊस येण्याची कुठलीही शक्यता नाही। त्यामुळं आत्ता इकडं कामं सुरू झाली आहेत मोठ्या प्रमाणावर शेतीची। आता आपण मागच्या गॅलरीमध्ये आहोत आपल्या घराच्या आणि तुम्ही इकडे बघू शकता, इकडे जनावरं चरत आहेत, इकडे बुराकी बसलेत। आमच्याकडे आज कांदा भजीचा प्लॅन आहे। समूचं काय चाललं आहे बघूया। समू आज जरा पडला, एकटाच होता आणि अचानक डोक्यावर मागच्या बाजूला पडला, कसं काय पडला काही कळलं नाही। तर कशानंतर प्लॅस्टिकच्या त्याच्या हातात एक छोटंसं खोकं होतं, त्याच्यावर त्याचं पाय सटकला असावा आणि त्याच्यानंतर तो झोपला आहे। त्याला उचलणं आणि शांत करणं याला प्रायोरिटी होती, त्यामुळे त्याच्यानंतर जो झोपला आहे, जवळपास 3 तास झाले ना। किती वाजता झोपला आहे तो? हां, 2:15 वाजता जो झोपला आहे तो अजून झोपलेलाच आहे। अवनी काय दिवसभर सौरव जोशी व्लॉग बघते आहे, या इंग्लिश स्टोरीज बघते आहे आणि अधूनमधून सौरव जोशीच्या जो व्लॉगची खूप मोठी फॅन झाली आहे, सौरभ जोशीच्या व्लॉगची। कारण आम्ही व्लॉग सुरू केल्यानंतर वेगवेगळे व्लॉग जे आहेत इंडियातले, भारतातले लिडिंग जे व्लॉग आहेत ते बघत असतो आणि त्यातून काही कशा पद्धतीने करतात, कारण आमच्यासाठी हे माध्यम नवीन आहे, त्यामुळं हे कसं करायचं काय करायचं हे तुम्हाला। जर आमचे व्लॉग आवडत असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही सुचवायचं असेल बाबा, काही इम्प्रूव्हमेंट असतील किंवा काही वेगळा विषय घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करायला विसरू नका। टी व्हीवर जेठालाला बघते आणि ह्याच्यावर लॅपटॉपवरती व्लॉग बघते। बागेतनं फेरफटका मारून, बागेतनं म्हणजे आपलं जे किचन गार्डन आहे, हे दोडक्याची वेल आहे, त्याचं मी परवा प्रुनिंग केलं, पुढे वाढलेत त्याला फ्रुट्स त्याचे। सरडा इथं ते येतो, काय शेंडी वगैरे खातो का काय कळत नाही, पण आहे हे लागलेले आहेत, कीड पडते त्याच्यावर, पडू नये असे असे, ऊन पडल्यावर कदाचित पडणार नाही। हे थोडंसं मोठं झालं बघा, पूर्ण त्याची ग्रोथ होईपर्यंत टिकाव अशी अपेक्षा आहे। वरती येईपर्यंत समर्थ उठून बसलाय, काय करतोयस? बिकी बुन खातो आणि मी काय खातो? तुला पाहिजे टोस्ट? नको टोस्ट, बिस्किट। पीठ मळलेलं आहे, ही पाणी सुटलेल्या कांद्यामध्ये पीठ घालायचं होतं, ते आम्ही सगळं जसं खपल तसं घालायला पाहिजे होतं, ते चुकून आमच्याकडनं डायरेक्ट पीठ घातलं गेलं, त्यामुळे इकडचं आम्ही पीठ काढून ठेवलं। एवढी भजी नाही येत ती, एवढी भजी नाही येत आपली ती। बघ माझ्या स्टाईलनं बनले आईच्या, कुठली चांगली आहे सांगायच्या व्यवस्थित, खरं सांगायचं खोटं नाही सांगायचं। व्हिडिओ करत परत तुला कळायचं नाही टेस्ट आहे संपायची चिटिंग 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 चिटिंग। तू बोल तू बोल तू बोल। आम्ही पुन्हा इथं बागेच्या जवळ आलो, बोल 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 की बोल, पुढे तोंड तोंडाला तोंडाला तोंडात त्याच्यात बोल की पाईप मधन आवाज येतोय, त्याची मजा वाटते असं मुला। जेवलो जेवलो, तुम्ही जेवला? दीदी पण जेवली?
तू जेवला असाल तर तुला माहित ना. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपवतोय. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये एका नव्या आणि इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत बाय बाय.